नमस्कार, प्रतिभा खवाले किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज करणार आहे गवारीची रस्सा भाजी. चपाती भाकरीसोबत खायला खूप छान लागते. कोणत्याही प्रकारचं वाटण न करता साध्या सोप्या पद्धतीने करणार आहे. ते गावठी गवार घेतलेली आहे, छान खोडून घेतलेली आहे, त्याच्या शिरा काढून घेतलेल्या आहेत. पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. इथे कढई गरम करत ठेवलेली आहे. कढई चांगली गरम झाली की त्याच्यामध्ये आपण खोडून घेतलेली गवारी व्यवस्थित अशी तेलामध्ये चांगली परतवून घ्यायची आहे. एक चमचा तेल टाकून व्यवस्थित असं परतवून घ्यायचं. गॅस मिडियम ठेवायचा. 3 ते 4 मिनटं व्यवस्थित परतवून घेतले की चव पण छान लागते आणि भाजी पटकन शिजली जाते. सतत हलवत राहायचं, नाहीतर करपते गवारी. त्यामुळे हलवत हलवत अशी परतवून घ्यायची चांगली. जास्त डाग पाडायचे नाही, नॉर्मल अशी भाजून घ्यायची आहे तेलामध्ये. व्यवस्थित अशी भाजली गेलेली आहे. एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. इथे मी त्याच कढईमध्ये फोडणी देणार आहे. त्यासाठी 1.5 चमचे तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरे. छान तडतडले की त्यानंतर आपण त्याच्यामध्ये हिंग टाकायचं आहे. 1 मोठा चिरलेला कांदा टाकायचा आहे. याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं वाटण केलेलं नाही आहे. या पद्धतीने जर तुम्ही कराल तर भाजी एकदम टेस्टी बनते. इथे खोबरं आणि लसूण ठेचून घेतलेलं आहे 1 चमचा. तेलामध्ये चांगलं परतवायचं, म्हणजे त्याला चांगलं तेल सुटतं. मसाला पण छान भाजला जातो. हळद टाकून घ्यायची आहे. तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायची. हा घाटी मसाला आहे घरगुती, तो टाकून घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. धनेपूड टाकलेली आहे. हे सर्व आपण तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर परतवून घेतलेली गवारी शेंग आपण या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि सर्व आपण परतवून घ्यायचं आहे. एकजीव करून घ्यायचं. त्यानंतर तुम्हाला जेवढी पातळ रस्सा भाजी करायची आहे त्यानुसार पाणी टाकू शकता. मी ते 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आपल्याला जास्त सुकी नाही करायची आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. याला तर चांगली उकळी येऊ द्यायची आहे. झाकण ठेवायचं नाही आहे, नाहीतर कट पूर्ण निघून जातो आणि टेस्ट बदलते. ते उकळी यायला लागलेली आहे. चांगली खळखळ उकळी आलेली आहे. तर आता आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. कारण मसाला नसल्यामुळं गवारीची ही जी भाजी आहे ती एकदम पातळ होऊन जाईल. आणि घट्टसर होण्यासाठी आपण शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. 4 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. मीडियम गॅस करायचा आहे. मीडियम गॅसवरती आपल्याला ही भाजी पूर्ण शिजवून घ्यायची आहे. झाकण ठेवायचं नाही आहे. पंधरा ते 20 मिनटं लागतील ह्या भाजी शिजण्यासाठी. थोडी दाटसर व्हायला लागलेली आहे. ही तुम्ही चपाती भाकरी भातासोबत खायला खूप छान लागते. मी गावठी गवार असल्यामुळे तर चवीला अतिशय सुंदर लागते. तर इथे बघू शकता गवारीची शेंग चांगली शिजलेली आहे. कारण आपण त्याला थोड्या वेळ तेलामध्ये चांगली परतवून घेतलेली आहे. मस्त अशी दाटसर झालेली आहे. मी एका प्लेटमध्ये काढून घेते.
तर ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. भाकरीसोबत खायला तर अतिशय सुंदर लागते. तुम्ही चपातीसोबत, भातासोबत सुद्धा खाऊ शकता. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.